नमस्कार, आपण पाहता युवा दिशा न्यूज आणि स्वागत आहे आपलं आपल्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे चर्चा तर होणारच। तर चर्चेत आज आपल्या सोबत आहे प्रभाग क्रमांक 10 बेनोडा भीमटेकडीचे तळपदार युवा नेतृत्व माननीय नगरसेवक श्री अजयजी गोंडाने। नमस्कार। दर 2 वेळा आपण नगरसेवक राहून चुकलात आहे, म्हणजे बेनोडा प्रभाग आणि भीमटेकडी प्रभागातून, एक वेळा बहुजन समाज पक्ष आणि एक वेळा भारतीय जनता पक्ष। पण नेमकी राजकारणाची सुरुवात जी आहे, म्हणजे पदार्पण जे तुमचं म्हणता येईल ते कुठून आणि कसं काय? आम्ही कॉलेजमध्ये असताना जी एस वगैरेचं जे इलेक्शन होतं तर यामध्ये आम्ही सक्रिय होतो आणि ती जी ओढ आहे तर ती ओढ मग कॉलेज झाल्यानंतर माझं एक यशोदानगरला शॉप होतं अजय इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकल्स। मग तिथून कॉलेज सोडल्यानंतर आणि माझी दुकानदारी सुरू केल्यानंतर तिथे मग पुन्हा मला सामाजिक कार्याची ओढ माझ्यामध्ये निर्माण झाली आणि सामाजिक कार्य करत असताना त्यानंतर मग काही राजकीय लोक भेटल्यानंतर मग त्यांनी हे सर्व माझं समाजकारण वगैरे पाहून मग त्यांनी मला त्या राजकारणात ओढलं। म्हणजे असं राजकारणाचा काही घरचा वारसा वगैरे नाही? घरचा कुठलाच वारसा राजकारणात नाही आणि माझ्या फॅमिलीमधून मी पहिल्यांदाच राजकारणामध्ये आलो आणि त्यावेळेस म्हणजे जवळपास आज 20-25 वर्षापूर्वीपासून तर काही पक्षाचे लोक भेटले आणि पहिलाच जो ज्या पक्षात मी प्रवेश केला आणि प्रवेश करून काम माझं सुरू केलं तर तो बहुजन समाज पार्टी म्हणून माझा हा जो प्रभाग आहे तर या प्रभागामध्ये बहुजन समाज पार्टीचं चांगलं बोल आहे आणि चांगले कार्यकर्ते या प्रभागामध्ये या ठिकाणी आहे तर तिथून माझी सुरुवात झाली। अच्छा। आणि समाजकार्य करत असताना काही ज्या गोष्टी होत्या की ज्या मला पोषक होत्या तर त्या राजकीय लोकांना त्यांनी म्हणजे त्यांना ते आकर्षित झालं आकर्षित झाल्यानंतर त्यांनी मला त्या राजकारणात आणलं। म्हणजे समाजकार्यातून तुम्ही राजकारणाकडे वळला? ठीक आहे। पण जरी असं असलं तर आपलं कोणीतरी प्रेरणादायक किंवा आपलं गुरुवर आपल्याला राजकारणात कोणीतरी भेटलं असेल असं काही तुमच्या विषयी काही घडलं? नाही, हे एक विशेष आहे की आपण बघतो की अनेक नगरसेवक आहे आणि अनेक नगरसेवकांच्या डोक्यावर अनेक मोठमोठ्या नेत्यांचे हात आहे। अच्छा। परंतु माझ्या प्रभागामध्ये मी असा नगरसेवक आहे की माझ्या डोक्यावर कुठल्याच नेत्याचा हात नाही सुरुवातीला। त्यानंतर दुसरी जे मी टर्म लढलो भारतीय जनता पक्षातर्फे तर माझ्या डोक्यावर माजी पालकमंत्री प्रवीणभाऊ पोटे यांनी खूप सहकार्य केलं, त्यांनी मला चांगलं सहकार्य केलं आणि त्यांच्या सहकार्यामुळं मी आज शहर सुद्धा सभापती वगैरे या महानगरपालिकेमध्ये झालो, हे एक विशेष। परंतु राजकारणामध्ये जेव्हा निवडणूक लढत असताना माझ्या डोक्यावर कोणत्याच नेत्याचा हात नाही आणि मला कुठलाच कोणत्या नेत्याचं पाठबळ नाही, असा व्यक्तिगत कुठला पाठिंबा तुम्हाला? कुठला व्यक्तिगत पाठिंबा नाही, फक्त आणि फक्त माझ्या प्रभागातील जे नागरिक आहेत या नागरिकांचाच पूर्णपणे सपोर्ट मला त्या राजकारणात। नागरिकांनी विश्वास तुमच्यावर तो ठेवलाय आणखीन? बिलकुल बिलकुल, पहिल्या निवडणुकीमध्ये सुद्धा मला नागरिकांचाच पूर्ण प्रतिसाद आणि नागरिकांनी पूर्ण मेहनत करून त्यांनी मला निवडून आणलं। त्यानंतर दुसरी निवडणूक जे मी लढलो BSP मधून सरळ भाजपामध्ये जाऊन निवडणूक लढणं या प्रभागामध्ये शक्य नाही, परंतु ते शक्य जे आहे ते सर्व माझ्या कार्यकर्त्यांनी केलं। बरोबर। म्हणजे त्याचं संपूर्ण श्रेय माझ्या सर्व या प्रभागातील खूप मोठी गोष्ट आहे, विरोधी पक्ष आणि त्याच्यातून तुम्ही विचारधारा वेगवेगळी दोघांची आणि त्या विचारधारेमधून या विचारधारेमध्ये येणं आणि याच्यामध्ये निवडणूक लढणं हे म्हणजे कदापि शक्यच होतं, शक्य नव्हतं, परंतु मी या ठिकाणी माझ्या कार्यकर्त्यांच्या बळावर मी शक्य करून, म्हणजे तुमच्या कार्यानुसार लोकांनी इथं तुम्हाला पसंती दिली असं तुमचं म्हणणं आहे। बरोबर। बरं, ठीक आहे दादा, BSP कडे तुम्ही आधी वळला होता, म्हणजे BSP कडनं तुम्ही निवडणूक लढवली, आता भाजपाकडनं मग पुढे आता काय? म्हणजे पुढे भाजपा आपण कंटिन्यू करायची आहे की नाही? मी तुम्हाला आधी सांगितलं की राजकारणामध्ये मला कुठल्या नेत्याचं माझ्या डोक्यावर पूर्ण कोणत्या नेत्याचा हात नाही आणि माझे सर्व नेते हे प्रभागातील कार्यकर्ते, माझ्या माता भगिनी माझे सर्व बंधू माझे सर्व विद्यार्थी मित्र माझे सर्व युवक म्हणजे हेच माझे सर्व नेते आणि हे नेते समजून ठरवतील। आता पहिल्यांदा मी पक्षात होतो, सर्व माझ्यासोबत होते,
दुसऱ्यांदा त्या पक्षातून मी या बीजेपी मध्ये आलो तेव्हा इथे सोबत होते आणि हे त्यांनी ठरवलं. अच्छा. बीजेपी मध्ये जाण्याचा जो हे होता म्हणजे निर्णय जो होता तर हा निर्णय माझा नव्हता, हा निर्णय संपूर्ण कार्यकर्त्यांचा आणि त्यांच्या निर्णयावर मी त्या बीजेपी मध्ये म्हणजे कार्यकर्त्यांच्या मनावर चाललेला नेता. हा पुढे पुढे सुद्धा असंच होईल की कार्यकर्ते जे म्हणतील त्यांनी म्हटलं मला भाजपवर लढायचं मी भाजपवर लढणार, त्यांनी म्हटलं मला बीएसपी लढायचं मी बीएसपी लढणार, त्यांनी म्हटलं की तुम्हाला अपक्ष लढायचं आहे तर मी अपक्ष लढणार. शेवटी ती माझी ताकद आहे कार्यकर्ता प्रभागात. आम्ही हा पहिला असं नेता बघतोय सर की म्हणजे कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार चालत आहे आणि ही चांगली गोष्ट आहे ऍक्च्युली अशी. बरं, बीएसपी मध्ये जेव्हा तुम्ही होते मला असं वाटतं की नियर अबाउट तेव्हा 7 होते आणि तुमच्याकडे गटनेता पद दिलं होतं महानगरपालिकेचं. बरोबर. त्यावेळेसचा तुमचा एक्सपिरियन्स काय होता आणि भाजपाचा तुमचा एक्सपिरियन्स काय म्हणतोय? काय होत, सुरुवातीला मी निवडणूक लढलो पहिल्यांदाच आणि पहिल्यांदाच निवडून आलो आणि जवळपास 1000 मताच्या फरकाने म्हणजे ती लीड घेऊन मी निवडून आलो पहिली निवडणूक. आणि त्यानंतर पक्षांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला गटनेता बनवलं. गटनेता बनवता म्हणजे बनल्यानंतर त्या सभागृहामध्ये पहिल्यांदाच ज्या वेळेस मी पहिली जी मीटिंग होती सभागृहाची म्हणजे त्या महानगरपालिकेची आमसभेची जी पहिली मीटिंग होती तर त्यामध्ये मी माझा परफॉर्मन्स दाखवला आणि तिथून मग माझा कार्यकर्ता महापालिकेमध्ये सुरू झाला. काय होते, नवीन नगरसेवक म्हणून येते त्याला 4 वर्ष महानगरपालिका काय हे समजत नाही कुठून काय करायचं कळालंच तेवढं, कुठल्या शीर्षामधून कुठली तरतूद घ्यायची हे त्याला कळत नाही. परंतु मला सुरुवातीपासून जेव्हापासून मी निवडून गेलो त्या अगदी पहिल्या महिन्यापासून तर शेवटपर्यंत अनेक कामे मी त्या ठिकाणी या प्रभागामध्ये केले. म्हणजे मोठ्या प्रमाणात माझं आताहीपर्यंत माझं संपूर्ण लक्ष हे फक्त विकासावर असते, मी इतर गोष्टीकडे लक्ष देत नाही, मी फक्त विकासावर लक्ष देतो. आणि मला संपूर्ण माहिती आहे की कुठलं काम कुठल्या हेडमधून करायचं आणि ते कसं बसवून घ्यायचं आणि ते अधिकाऱ्याकडून कसं मंजूर करून घ्यायचं याची संपूर्ण माहिती मला. म्हणजे आता तुम्हाला एक्सपिरियन्स आलेला आहे. छान चर्चा चालली अजितजींसोबत, एक छोटीशी विश्रांती घेऊया. बरेचशे ठिकाणी आम्ही असं बघतोय की एक सीट एका पॅनलची, दुसरी सीट दुसऱ्या पॅनलची, पण गेल्या 10 वर्षात म्हणजे 2 टर्म मध्ये आम्ही बघितलं तुम्ही ज्या पॅनल मध्ये असतात त्यांचं पूर्ण पॅनलच निवडून येतं. तर यावर्षी काय म्हणजे 30 पुढे जाणार प्रथा नाही, म्हणजे तुम्ही ज्या पक्षात असाल ते पॅनल पूर्ण निवडून येईल ते बरोबर आहे. बघा, मी पहिली निवडणूक लढलो 2012 मध्ये, त्यावेळेस माझं वलय होतं प्रभागामध्ये. म्हणजे अशी परिस्थिती होती की मी कोणालाही कोणत्याही कॅन्डिडेट माझ्यासोबत घेतला तर तो निवडून येणारच अशी परिस्थिती होती. तर त्यावेळेस मी माझ्या प्रभागामध्ये एक दीपाला दी म्हणून आहे, त्यावेळेस त्या गृहिणी होत्या, त्यांना कोणी ओळखत नव्हतं काहीच नाही. परंतु मला प्रभागाला पूर्ण न्याय द्यायचं म्हणून मी काय केलं, मग एक माझ्या भागातून संजय गांधी नगरमधून आणि एक उत्तम नगरमधून असा एक कॅन्डिडेट द्यायचा आणि ते पॅनल म्हणून मला ते निवडून आणायचं हा माझा उद्देश होता. त्यामुळे काय झालं की मी त्या भागातून उत्तम नगरमध्ये एक कॅन्डिडेट घेतला आणि माझ्या भागातून मी. आणि प्रचार करत असताना काय झालं की माझ्या प्रभागामध्ये सर्व नागरिकांना माहिती आहे की माझ्या पॅनलचा प्रचार मी पूर्णपणे पॅनलचाच प्रचार करतो. म्हणजे 2 असेल तर मी 2 मतं मागतो, कोणी 1 देणार असेल तर मी त्यांना हात जोडतो की नका देऊ, मला 2 गरज आहे, मला नाही ना ते 2 आणि चांगल्या मताधिक्याने ते 2 पॅनल मी त्यावेळेस काढलं होतं बहुजन समाज पार्टीमध्ये. त्यानंतर काही कारण असतो मला पक्षाने बाजूला ठेवलं, त्याच्यानंतर मग या प्रभागातील सर्व जे नागरिक आहेत जे सगळे माझे कार्यकर्ते आहेत, माझे सर्व वडील समान, आई समान, बहिणी समान जे काही सर्व आहेत, तर त्यांनी मला सांगितलं की यावेळेस आपल्याला थांबायचं नाही, पुन्हा लढायचं. तर मग कुठल्या पक्षाला लढायचं?
मग त्यांनी पर्याय दिला आणि त्यांनी दिलेला पर्याय मी स्वीकारला आणि त्यानंतर मग मी भारतीय जनता पक्षाची तिकीट घेतली. भारतीय जनता पक्षाचे तिकीट घेत असताना मी भारतीय जनता पक्षाला सांगितलं की मला, मी म्हटल्याप्रमाणे तुम्ही जर मला उमेदवार दिले तर मी या ठिकाणी 400 पॅनल करतो. त्यावेळेस यावेळी 400 होत. तर त्यांनी बोलले की तुम्ही सध्या नवीन आहात आणि तुम्ही जर समजा जास्तच फोर्स केला तर कदाचित तुम्हालाही नाकारतील. ओके, काही काही अच्छा प्रॉब्लेम नाही. तुम्हाला जे दबावलाय तुम्ही माघारी आले, मला जे वाटते ते मला तुम्ही कॅन्डिडेट सोडा. मी पूर्ण पॅनल काढावं निश्चितपणे प्रयत्न. तर मी संपूर्ण चारही लोकांचा म्हणजे पूर्ण पॅनलचा प्रचार या प्रभागामध्ये केला. आणि एक आश्चर्याची बाब आहे की ज्या बहुजन समाज पक्षाच्या गळामध्ये, म्हणजे हा गड जो आहे माझा संजय गांधी नगर, उत्तम नगर, पंचशील नगर, लुंबिनी नगर, कुंभारवाडा, हा जो आहे तर हा बीएसपीचा गड मानला जातो. आणि या बीएसपीच्या गळात ते चारचा प्रचार करून, म्हणजे जितके मतं या भागात मला मिळाली, म्हणजे 2500 जवळपास मला या भागात मतं मिळाली, फक्त या भागात संजय गांधी नगर आणि पंचशील नगर, उत्तम नगर, तर तेवढीच मतं इतर उमेदवाराला मिळाली. 200 कमी मिळाले, 200-300 कोणाला कमी असतील. पण हा आरोप तुमच्यावर आलेला झाला की तुम्ही बीएसपीच्या गळामध्ये खिंडार पाडली म्हणून. हा नाही खिंडार नाही, ते कसं मी आधीच का सांगतो की कार्यकर्ता माझा नेता. आणि मी कसं आहे की लोकल लेवलला मी जेव्हा काम करतो तेव्हा ग्रासरूट लेवलला मी काम करतो. या ठिकाणी मी कधी स्वतःला नगरसेवक वगैरे काही समजत नाही. हा प्रत्येक जण माझा कार्यकर्ता हा नगरसेवक आहे हे समजून मी चालतो. त्याच्यामुळं या प्रभागातील जे नागरिक आहेत ते सगळं माझ्यासोबत ताकदीनिशी आहे. आणि आजपर्यंत कुठला गर्व नाही, कुठला काही नाही, जे आहे ते आहे. एक सामान्य नेता म्हणून, सामान्य नेता म्हटल्यापेक्षा एक सामान्य नागरिक जगता येते. बरं दादा, मला सांगा की पक्षाचा आणि अपक्षाचा काही फरक पडतो का की या राजकारणात, स्थानिक राजकारणात फक्त चेहरा पाहिला जातो? नाही, हे तर तुमचं बरोबर आहे की स्थानिक राजकारणात जर व्यक्ती जर व्यवस्थित असेल तर तो अपक्ष दिलेला जागा तरी त्याला निवडतो. अच्छा. आणि विषय असा आहे की 4-3-2 अपक्ष निवडून येऊ शकतो, त्यामध्ये काही दिक्कत नाही. परंतु 3-4 जो प्रभाग आहे तर याला कुठला तरी पक्षाचा वध आहे. अच्छा, म्हणजे प्रभाग मोठा असला तर त्या गोष्टी मायने ठेवतात. तो मायने ठेवतो. आता उदाहरणार्थ आता हा 3चा प्रभाग झाला नव्याने. आधी प्रभाग क्रमांक 10 होता जुना, आता नव्याने प्रभाग क्रमांक 27 झाला. तर प्रभाग क्रमांक 27 झाला असताना हा जो प्रभाग आहे हा 3चा प्रभाग झाला, 3 सदस्य असा हा प्रभाग झाला. आता यामध्ये मी ज्या पक्षामध्ये, ज्या पक्षावर लढील म्हणजे निवडणूक लढणार, त्या पक्षामध्ये माझ्यासोबत निश्चितच दोन कॅन्डिडेट राहतील. बरोबर. असे 3चा हा जो प्रभाग राहील आणि निवडणुकीमध्ये मला असं वाटते की 80% या प्रभागामध्ये सर्व जनतेला, सर्व मतदारांना ही माहिती आहे की अजय गोंडानेसोबत दोन उमेदवार जर कर्तव्य दक्ष चांगले असले तर हे पॅनल निश्चित या ठिकाणी, कारण की माझा प्रचारच त्या पद्धतीचा असते. आणि मी मागताना 2 मागितले, 2च्या वेळेस 4च्या वेळेस 4 मागितले, आता मागताना 3च्या वेळेस मी 3च मागणार. बरोबर. मी कधी हे म्हणणार नाही की तू मला चालव मी तुला चालवतो, म्हणजे एक मला द्या 2 कुणाला द्या, हा शब्द माझा शेवटपर्यंत राहणार नाही. बरोबर. आणि आयुष्यात कधी राहिलंही नाही. या आधी 2 निवडणुका लढलो त्यामध्ये सुद्धा कधी असं झालं नाही की एक मला द्या मी दुसरी कुणालाही द्या असा काही विषय. प्रभाग रचनेत म्हणजे सोबतचा कॅन्डिडेट कॅपेबल येणं हे किती महत्वाचं असतं? निश्चितच महत्वाचं असते. की फक्त पक्षाने कोणालाही तिकीट द्यावं नाही, त्याचा काही फरक तो म्हणजे पळायलाच पाहिजे. नाही नाही, फरक नाही. पक्षाने जर कोणालाही तिकीट दिली तर निश्चित त्याचा काय होते, बऱ्याच वेळा दबाव येतो की हा कॅन्डिडेट फार जुना आहे त्याला तुम्ही तिकीट द्यावं. नाही, मी तर आता तुमच्या माध्यमातून, मी तर सर्व पक्षीय पक्षाच्या नेत्यांना मी हे सांगू इच्छितो की मी कुठल्याही पक्षात लढेल तर त्यांनी मला माझ्या मना मताप्रमाणे त्यांनी उमेदवार द्यावं. त्यांनी त्या पद्धतीने उमेदवार दिले तर निश्चित ते पॅनल निवडून येईल. आणि पक्षाने जर थोपून दिला त्याच्या माझे संबंध आहे, तो माझा रिलेटिव्ह आहे म्हणून त्याला इथे तिकीट द्यायचेच आहे आणि तुम्ही त्याला घेऊन चला असं होत नाही. असं जर समजा करण्याचा प्रयत्न जर झाला तर कदाचित त्या पॅनलला कुठंतरी हानी साधू शकते. मनातील गोष्टी चालू आहे इथे आपल्या, आणि तुर्तात एक छोटीशी विश्रांती घेऊया.
जसं आपण म्हटलं की उमेदवार फार महत्वाचे आहे, कॅपेबल उमेदवार येणं आपल्या सोबत पॅनलमध्ये, त्याचप्रमाणे प्रभाग जो आहे तोही नेमका आपल्या फेवरचा आहे ना हे महत्वाचं असतो. आता जो नवीन प्रभाग पडलेला आहे, आधी 4 प्रभाग होता, आता आपल्याकडे 3 प्रभाग आहे, तर काय वाटतं तुम्हाला, काही चेंजेस व्हायला पाहिजे होते की जसा प्रभाग आला तसं योग्य आहे? नाही, कसं आहे की प्रभाग जो जसा आला तसाही योग्यच म्हणावं लागेल, परंतु मी या 10 ज्या प्रभागाचं नेतृत्व करत आहे, तर या प्रभागामध्ये वडरपुरा म्हणून एक वस्ती आहे, त्याचप्रमाणे लुंबीनगर आणि कुंभारवाडा, म्हणजे आज ह्या तीनही वस्त्या माझ्या प्रभागामधून निघून गेल्या, त्या तिकडे वडाळीला जुळल्या. परंतु मला आनंद या गोष्टीचा की मी त्या वस्त्यांमध्ये काम करून चुकलो आहे, म्हणजे वडरपुरा कुंभारवाडा आणि लुंबीनगर इथलं पूर्णपणे म्हणजे जवळपास 90% विकासाचे कामे मी त्या ठिकाणी केले आहे. कदाचित तो भाग जर असता तर मला कुठल्याच गोष्टीची चिंता नसती, म्हणजे अनपोज असला इलेक्शन झालं असतं. बरेचशा नगरसेवकांनी आक्षेप घेतलाय की तो भाग आमच्या नाही, ठीक आहे, परंतु त्याही पलीकडे दुसरी बाब अशी आहे की ज्या भागामध्ये मी विकास केला तो भाग माझ्यामधून निघून गेला, परंतु ज्या भागामध्ये विकास नाही, म्हणजे उदाहरणार्थ प्रभाग क्रमांक 9 ज्याच्या मधला अर्धा भाग माझ्या प्रभागाला जुळला, महादेवपुरी ते मंगलधाम, प्रभाग क्रमांक 9 मधला आणि महादेवपुरी ते मंगलधाम पर्यंत कुठेच 2% विकास नाही, हे मी तुमच्या याच्या माध्यमातून सांगतो. त्या भागामध्ये कुठलाच नगरसेवकाने लक्ष दिलं नाही, तो 3 भाग होता, हा 4 होता, तिथे तीनही नगरसेवकांनी कुठल्याच नगरसेवकांनी कुठंच काम केलं नाही. आणि मी माझ्या पद्धतीने जितकं काही करता येईल मी आधीपासून करत आलो. आणि आनंदाची बाब ही की ज्या भागामध्ये विकास नाही, विकासाची कुठलीच कामं नाही, तो भाग मला माझ्या प्रभागाला जोडणे, म्हणजेच माझ्या प्रभागामध्ये जे केलेले कामं आहेत तर ते कामं पाहून बाजूचा जो प्रभाग आहे त्या भागातले जे नागरिक आहेत, त्रस्त नागरिक आहेत, तर आज त्या ठिकाणी अशी चर्चा होती की आमच्या प्रभागाला या प्रभागाचा जो नगरसेवक अजय गोंडारे असा नगरसेवक हवा होता, तर आमच्या इथला कुठलाच काम बाकी नसतं राहिलं किंवा मोठ्या प्रमाणात विकास झाला असता, परंतु ती अपेक्षा त्यांची जी होती ती पूर्ण झाली. म्हणजे योगायोग, हा योगायोग आहे की त्या भागाला येणाऱ्या या महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर माझ्यासारखा नगरसेवक त्या भागाला लाभणं हा एक योगायोग आहे, कारण की माझी काम करण्याची जी पद्धत आहे तर तुरंत एस्टिमेट, तुरंत तरतूद, तुरंत टेंडरला लावणे, म्हणजे जे 6 काम आहे ते मी 2 निपटवतो. विकासाची गती जी आहे खूप फास्ट, खूप फास्ट. आणि तुमच्या माध्यमातून मी थोडं सांगू इच्छितो की हा जो जोडलेला जो प्रभाग आहे, प्रभाग क्रमांक 9 मधला जो अर्धा भाग माझ्या प्रभागाला जोडला आहे, तर त्या भागामध्ये अनेक लेआउट आहेत. मंगलधाम प्रभाग जो आहे हा खूप नवीन आहे, नवीन आणि लेआउट नवीन भरपूर, म्हणजे मोठ्या प्रमाणात लेआउट आहे की ज्या लेआउट मध्ये बांधकाम करत असताना बांधकाम परमिशन काढल्याशिवाय आपण त्या ठिकाणी घर बांधू शकत नाही. बरोबर. आणि अशा परिस्थितीमध्ये त्या भागाचा जो विकास शुल्क आहे तो विकास शुल्क मोठ्या प्रमाणात आपल्या या महानगरपालिकेमध्ये जमा आहे. तर या विकास शुल्कामधून म्हणजे सांगायचा तात्पर्य असा आहे की मी विकास त्या ठिकाणी का कसा करू शकतो, तर याची संपूर्ण माहिती मला आहे की कुठल्या फंडातून तो विकास करायचा. पण मंगलधाम परिसरात जेव्हा आपण जातो तिथे व्यवस्थित रस्ते नाही आहे, नाल्यांचा नाही आहे, पाणी पुरवठा जो आहे तोही तिथे व्यवस्थित राहत नाही, तिथल्या लोकांना खूप जास्त प्रॉब्लेम्स आहे, मोठ्या खूप जास्त समस्या आहे त्यांच्या. हो, रस्ते तर नाहीत, परंतु ज्या ठिकाणी नाले आहेत त्या सुद्धा वर्ष त्या ठिकाणी काढल्या जात नाही, तुडुंब भरलेल्या नाल्या, सांडपाण्याची जी जी नाली असेल 2 तर तिचं त्या नाल्यात रूपांतर झालेलं आहे. बरोबर. आणि कुठे पाणी साचतंय, म्हणजे कुठं नाली होती हे सुद्धा दिसत नाही. म्हणजे त्या भागामध्ये हा जो भाग आहे मंगलधाम ते महादेवपुरी हा साफसफाई विकासापासून तो वंचित आहेच, परंतु साफसफाई पासून मोठ्या प्रमाणात वंचित आहे. आता मी काल बरोबर एक तक्रार केली, मला तिथून फोन आल्यानंतर तर लगेच अधिकाऱ्यांनी त्याची दखल घेऊन मला असं वाटतं की आज त्या ठिकाणी माणसं त्यांनी पाठवले. म्हणजे त्यांचं म्हणणं होतं की गेल्या 1.5 आमच्या इथं कोणी आला नाही, म्हणजे अशी परिस्थिती त्या महादेवपुरीच्या भागामध्ये आहे. आणि असाच भाग मला पाहिजे की ज्या भागामध्ये कामं नाही, म्हणजे आपल्याला विकास कार्य करायचा, ज्या भागामध्ये जो भाग विकासापासून वंचित आहे, म्हणजे कारण काम करणाऱ्याला कसं आहे की काम केल्याशिवाय कमत नाही आणि त्याला आनंदही होत नाही. आणि मला याच्यातच आनंद आहे की मी मोठ्या प्रमाणात कामं करतो, त्याच्यात मला आनंद आहे. बरोबर. पण इतकं जरी असलं दादा तरी कुठेतरी अँटी कंपन्सिंग असते, जसं स्टँडिंग तुम्ही 10 आहे, तर अँटी कंपन्सिंगची जी बाजू आहे ती कदाचित त्यावेळेशी होऊ शकते.
म्हणजे विरोध जो असतो 10 वर्षापासून जो स्टँडिंग नंबरचा आहे बघा अँटी कंपल्सरी चालू आहे काय की तुमच्या पॅनल मध्ये जे लोक होते त्यांच्याविषयी तीच धारणा आहे लोकांची. बरोबर आहे, बरोबर आहे, हे तुमचं म्हणणं बरोबर आहे. आणि कसं असते विरोध असल्याशिवाय माणूस पुढे जात नाही. अच्छा तुम्हाला सांगतो. आणि जर समजा विरोधच नसला तर त्या ठिकाणी निवडणूक लढणंही मोठे मोठे नाव आहे तुमचे. हा ठीक आहे ना, अविनाशी मार्डीकर, हा मार्डीकर साहेब, आमच्या मनोहर साहेब, आणखी आणखी काही लोक आहेत. बरोबर आहे. परंतु आज व्होटर जो आहे, मतदार जो आहे, हा मतदार मोठ्या प्रमाणात जागृत झालेला आहे. म्हणजे मतदाराला आज पैशाची गरज नाही, मतदाराला कुणाच्या दारूची गरज नाही, कुणाच्या मटणाची गरज नाही. आजची परिस्थिती मतदाराला गरज आहे फक्त विकासाची, आणि त्याने दिलेल्या हकाला तो धावून जाणारा म्हणजे अशा व्यक्तीची त्या मतदाराला गरज आहे, त्या नागरिकांना गरज आहे. म्हणजे असं नाही की धरले 5-25 पोरं नेले, त्यांना दारू पाजली, मटण खाऊ घातलं म्हणजे ते आपले झाले असं नाही. उलट त्या मुलांना जर कोणी नेत असेल, त्याला दारू पाजत असेल, मटण खाऊ घालत असेल, तर त्याच्या घरची जी फॅमिली आहे ती त्या व्यक्तीच्या विरोधात होऊन जाते. युवकांचं भविष्य जे आहे ते खराब करत आहे. हा तर राजकारणासाठी कुणाच्या स्वार्थासाठी त्यांना या पद्धतीनं हे करणे योग्य हे योग्य नाही. आणि म्हणून काय झालं की माझ्या प्रभागामध्ये आहे चांगले चांगले लोक आहेत, म्हणजे ज्यांचे नावं आहेत लोक जे 2-2 टर्म राहिलेले आहेत, जे स्थायी समितीचे सभापती 3-3 राहिलेले आहेत. बरोबर आहे. उपमहापुरी तुमच्या वाड्यातून गेले, उपमहापुरी सुद्धा माझ्या वाड्यातून, आणि मी सुद्धा गटनेता होतो. आणि कसं आहे की ते जेवढे ताकदवर आहेत तर त्याही पेक्षा माझ्याकडे जो कार्यकर्ता आहे त्याच्यामुळे मी त्यांच्याही पेक्षा ताकदवर. हे सगळं तुम्ही कार्यकर्त्यांच्या बेसिसवर बोलतो. हा हे मी सगळं माझ्या कार्यकर्त्याच्या बळावर बोलतो. बरं दादा, मला थोडं आतापर्यंत जे आपले कार्य केलेले आहे त्याबद्दल थोडी माहिती हवी आहे. आणि येणाऱ्या काळात जर तुम्हाला चान्स मिळाला, जर पुन्हा नागरिकांनी तुम्हाला संधी दिली, तर अशा वेळेस तुम्ही त्यांच्यासाठी काय नवीन कराल? माझे केलेलं जे कार्य आहे, केलेलं कार्य तर अनेक आहेत, म्हणजे भरपूर मोठ्या प्रमाणात कार्य आहे, म्हणजे विकासाचे खूप मोठ्या प्रमाणात कार्य आहे. जसं की संजय गांधी नगरमध्ये आधी बहुतांश भागात रस्ते नव्हते. आज तुम्ही जर पाहिलं बायपासमधून आपण गाडी टाकली तर 25 नगरपर्यंत गेले तर तुम्हाला प्रत्येक गलीत रोड नाल्या व्यवस्थित स्ट्रीट लाईट वगैरे सगळं दिसते. रात्रीला आलं तर कुठंच तुम्हाला अंधार दिसणार नाही. म्हणजे जे महत्वाचे आहे ते सर्व काम मी या ठिकाणी केले आहे. त्याचप्रमाणे एक माझ्या प्रभागामध्ये संजय गांधी नगर नंबर 2 मध्ये बाबासाहेबांचं पुढे आहे, ते मैदान आहे. ते मैदान ते पूर्ण मी चेंजिंग फेन्सिंग वगैरे करून सगळं सगळं डेव्हलप केलं. आणखी काही कामं त्या ठिकाणचे बाकी आहेत, ते सुद्धा मार्गी लावलेले आहेत. त्याचप्रमाणे आपल्या जी ज्या ठिकाणी अंत्यविधी होतो फ्रेजरपुरा स्मशानभूमी, ती स्मशानभूमी डेव्हलप करायचं काम फक्त मी म्हणजे एक बंद पडलेली अशी स्मशानभूमी होती ती फक्त म्हणजे त्या स्मशानभूमीमध्ये उभं राहण्याची इच्छा कोणाची होत नाही. आज तुम्ही बघा त्या ठिकाणी बसून लोक जेवण करतायत त्या स्मशानभूमीमध्ये. म्हणजे आणि तेही फक्त एकट्या नगरसेवकाच्या पदावर. माझ्यासोबत 4-3 नगरसेवकांना भीती वाटत होती. हो अशी परिस्थिती तिथे. बरोबर. परंतु आजची परिस्थिती अशी आहे की रात्रीला बिलकुल झकास एकदम, आणि दिवसा तर प्रश्नच नाही. आणि आधी कसं आहे की मोठ्या मशानभूमीमध्ये प्रयत्न घेऊन जायचे, कारण की इथे कुठली व्यवस्था नाही. आता त्या ठिकाणी रोजच्या प्रयत्न जातात. कधी कधी तिथे अशी परिस्थिती की मी जे ओटे बांधले आहेत ते सुद्धा खाली नेणार अशी परिस्थिती त्या ठिकाणी आहे. त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक वगैरे आहेत. आधी दाखल्यासाठी म्हणजे मोठ्या स्मशानभूमीत का न्यायचं, तर इथं नेलं तर दाखला भेटत नाही मृत्यूचा, म्हणून मग ते त्या ठिकाणी न्यायचं. तर आता दाखल्याची व्यवस्था सुद्धा मी त्या स्मशानभूमीत करून घेतलेली आहे. म्हणजे जे माझे सुरक्षा रक्षक आहेत ते पूर्ण त्यांच्याकडे डॉक्युमेंट दिले की ते स्वतः ही सुद्धा व्यवस्था त्या ठिकाणी केली आहे. आणि चांगलं सौंदर्य करेल. आणि विशेष करून 10 वर्ष फक्त मी एकटा त्या ठिकाणी काम करतो आहे. ही शोकांतिक आहे. प्रजापुरा स्मशानभूमी ही जवळपास 5-6 प्रभागाची स्मशानभूमी आहे. परंतु त्या ठिकाणी फक्त लक्ष जे आहे विकासावर जे लक्ष आहे ते फक्त मागवत आहे. माझ्या प्रभागामध्ये पंचशील नगर या ठिकाणी मोठं विहार मी बांधलेलं आहे. त्याच्यानंतर पंचशील नगरमध्ये एक महात्मा फुले उद्यान त्या ठिकाणी मी तयार केलेलं आहे. त्या उद्यानामध्ये अभ्यासिका माझी चालू आहे गेल्या 5-6 वर्षापासून. त्या अभ्यासिकेमध्ये जे मुलं येतात तर त्याच्यामध्ये अनेक मुलं चांगल्या चांगल्या नोकरीवर लागलेल्या मग. त्यानंतर त्या ठिकाणी एक मोठा जिम मी बांधलेला आहे पंचशील नगरला. त्याच्या पुढं आलो आपण संजय गांधी नगरला तर 2 मजली मी एक विश्वशांती बुद्धविहार म्हणून ते मी बांधलेला आहे. त्याच्यानंतर पुढे गेलो
संजय गांधी नगरला बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या मागे त्या ठिकाणी मी एक मोठा जिम बांधलेला आहे. आणि आता नुकतंच आज भूमिपूजन झालं, माजी नगरसेवक मंगेश भाऊ मनोरे यांच्या घराजवळ सुद्धा मी एक अभ्यासिकेचं बांधकाम सुरू केलेलं आहे. ते सुद्धा 15-20 लाख रुपयाचं बांधकाम आहे. आणि ते अभ्यासिका अत्याधुनिक अभ्यासिका आहे, म्हणजे त्या ठिकाणी कम्प्युटर पासून तर पूर्ण व्यवस्था त्या मुलांना मी करून देणार त्या ठिकाणी. म्हणजे असं इस्टिमेटच त्याचं म्हणजे अत्यावश्यक गोष्टी आहे. तर मी आतापासून सगळ्या केलेल्या आहे. योगासाठी ह्या खूप आवश्यक आहे. जवळ नगरमध्ये मी ह्या टर्म मध्ये निवडून आल्याबरोबर मी त्या ठिकाणी मोठा विहार बांधलेला आहे. त्यानंतर सामरा नगर जे आहे विद्यापीठ कॉलनी त्या ठिकाणी आता जवळपास या 8-15 दिवसापासून मोठं चेन्नई फेन्सिंग आणि वॉकिंग ट्रॅकचं काम सुरू आहे. त्यानंतर कुंभारवाडा आहे, त्या कुंभारवाड्यामध्ये चेन्नई फेन्सिंग वॉकिंग ट्रॅक आणि तिथले पूर्ण रस्ते वगैरे सगळे पूर्ण मी डेव्हलप करून दिलेलं आहे. लुंबिनी नगर हा जवळपास 80% भाग मी स्वतः बसवलेला आहे, म्हणजे त्या ठिकाणी मी स्वतः घर बसवलेले आहेत. म्हणजे तो जो एरिया आहे हा 80% एरिया मी बसवलेला आहे आणि तो डेव्हलप करून दिलेला आहे पूर्णपणे, रोड नाल्या वगैरे सगळं. त्यानंतर वडरपुरा मोठा परिसर माझ्या प्रभागामध्ये आहे. गेल्या 10 वर्षापासून त्या ठिकाणी मी काम करत आहे, तो पूर्ण डेव्हलप केलेला आहे. त्या ठिकाणी 2 ठिकाणी मी संवाद बंदे मोठे बांधलेले आहे. वडरपुरा आणि लुंबिनी नगर जे तुम्ही म्हटलं आहे ते खूप जास्त कामं तुम्ही केलेली आहे, तो भाग तुमच्यात नाही आहे. त्याची काही खंत वगैरे वाटते? बिल्कुल नाही, खंत नाही, मला आनंद आहे त्या ठिकाणी काम करून निघालो. अच्छा. आणि आता कसं असतं, तो जर भाग येत असतो मला काम करण्याचं कुठं वाव मिळाली नसतं. आणि आता कसं आहे की आता नवीन भाग जो मला जोडला आहे तर तो विकासापासून वंचित आहे, त्या ठिकाणी कुठलेच काम नाही, तुम्हाला काम करण्याची त्या ठिकाणी संधी मिळेल. आणखी जास्त प्रमाणात आपण काम करू शकतो, जास्त मोठ्या प्रमाणात मी त्या ठिकाणी काम करू शकतो. कुठलं मोठं काम आहे की आता जे तुम्ही येणार याच्यात करू इच्छित नाही काही मनात अशी गोष्ट असेल की ही आता झालं पाहिजे? आता 3 दिवसामध्ये जवळपास आज वर्कआउट होऊन जाईल. बेनोळा ते महादेवपुरी अंडर बायपास पर्यंत जे रोड आहे तो अत्यंत खराब झालेला रोड आहे, तर त्याची आज अग्रीमेंट होऊन जाईल आणि वर कटर उद्या वगैरे त्याचं भरून जाईल. तर या 2-3 दिवसामध्ये त्याचं भूमिपूजन करून ते डांबरीकरांचं काम मोठं काम आहे. म्हणजे गेल्या 12 वर्षापासून आमदार महोदय आमचे, परंतु एकही काम त्या या भागात कुठलं टाकलेलं नाही. आमदारांची गाडी त्या ठिकाणी जात असताना त्यांना चांगला अनुभव आला असेल, परंतु अद्यापही त्या ठिकाणचं काम त्यांनी स्वतः केलेलं नाही. म्हणून एक नगरसेवक म्हणून मी त्या ठिकाणी माझ्या इथं प्रमुख मार्ग जो आहे तुमचा तो तुमची इच्छा आहे तर ते मोठं काम मी एक साधा नगरसेवक ते मी त्या ठिकाणी करत आहे. त्यानंतर शांतीनगरचा एक मोठा रोड आहे, त्याचं सुद्धा या 2-3 दिवसात भूमिपूजन करून ते सुद्धा काम सुरू होणार आहे. आणि त्याही पलीकडे जो प्रभाग क्रमांक 9 आहे तर त्या भागामध्ये ग्रेटर कैलासनगर प्रोफेसर कॉलनी गजानन नगर हा जो भाग आहे तर या भागामध्ये जवळपास 2.5 कोटीचे कामं मी टाकून वर्क ऑर्डरला म्हणजे टेंडरला गेली आहे, त्याची तुम्ही माहिती घेऊ शकता. म्हणजे ते कामं मी स्वतः टाकले आहे आणि दलित वस्तीमध्ये सुद्धा मी आता 2 कोटीचे कामं टाकले, त्याचे टेंडर आता लागतील, ते टेंडर लागायचे आहेत. म्हणजे नगरसेवक मी अजून त्या भागाला व्हायचाच आहे. तरी तुम्ही तिथे तरी पण मी त्या ठिकाणी जवळपास 3.5-4 कोटी आनंदाची भाव आहे. बरं, एक शेवटचा प्रश्न दादा, की मध्यंतरी जो काळ आला होता हा सगळ्या जगासाठी, भारतासाठी नव्हे तर सगळ्या जगासाठी फार म्हणजे क्रिटिकल कंडिशन मधला गेलेला आहे. कोरोनाच्या काळात बरेच लोकांचे रोजगार नाहीसे झालेले आहे. त्यावेळेस एक कुठेतरी असं वाटत होतं लोकांना की नगरसेवक आमच्यापर्यंत पोहोचायला हवे, त्यांनी कामं करायला हवे. बरेचसे नगरसेवक नाही गेले आणि भाजपाच्या नगरसेवकांवर हा म्हणजे असा एक मुद्दा लोकांनी उचललेला आहे. काय काय सत्ता भाजपाची होती महानगरपालिकेची, आमदार खासदार पण भाजपाचेच आहेत एवढं सारं असताना. खासदार भाजपाचे नाही, भाजपाचे इनडायरेक्टली भाजपाचेच खासदार, हे तर सर्वांना माहितीच आहे. भाजपाचे खासदार आमदार पण भाजपाचे. तर तुमचं म्हणणं बरोबर आहे. तो कोरोनाचा जो काळ होता त्या कोरोनाच्या काळामध्ये माझ्या प्रभागामध्ये, मी इतर प्रभागाच्या संदर्भात नाही बोलत, परंतु माझ्या प्रभागामध्ये जो स्लम वस्ती आहे म्हणजे जवळपास संजय गांधी नगर नंबर 2, वडारपुरा, कुंभारवाडा, लुंबिनी नगर या भागामध्ये मी जवळपास 18-20 लाख रुपयाचा स्वतः किराणा वाटप केला आणि तोही 15-20 दिवस महिनाभर पुरेल असा किराणाची किट मी वाटप केली आणि त्याहीमध्ये सर्व उत्कृष्ट दर्जाचा, म्हणजे असं नाही की वाटप करायचं म्हणून काही आपला घेतला आणि दिलं, सर्व उच्च दर्जाचा किराणा आणि संपूर्ण या प्रभागामध्ये सर्वांना माहिती आहे. त्यावेळेस कोणी आमदाराने वाटायला आणि कोणी खासदाराला नाही. इतकी मोठी म्हणजे जवळपास गंभीर परिस्थिती असताना, म्हणजे लोकांच्या हाताला काम नाही, काम करायसाठी बाहेर निघाला तर तिकडून पोलिसाचे फटके,
म्हणजे अशी परिस्थिती असताना या भागामध्ये कुणाचं लक्ष नव्हतं. तर मी इकडून तिकडून कर्जबाजारी झालो, तरी पण मी 18 लाख रुपयाचा किराणा आज माझ्याकडे गेला आहे. 18 लाख रुपयाचा किराणा मी या प्रभागामध्ये जवळपास 600 ते 650 घरी मी वाटप केला, आणि माझ्याकडे व्हिडिओ फोटो हे सर्व आहे. आणि स्वतः डोर टू डोर, म्हणजे असं नाही मी भेलो नाही त्यावेळेस किंवा मला कोरोना होईल आणि माझं काही कमी जास्त होईल, मी भेलो नाही. मी स्वतः डोर टू डोर सॅनिटायझर आणि मास्कचा वापर करून, म्हणजे किराणा देत असताना पण त्या जो लाभार्थी आहे तर त्याला ज्याच्या घरी मी देऊन गेलो त्यालाही सॅनिटायझर मारणे त्याच्या हातावर, आणि त्याच्यानंतर त्याच्या हातात ती किट देणे, म्हणजे इतकी काळजी, म्हणजे काळजीपूर्वक मी तो त्यावेळेस तो वाटप केला. आणि दुसरं की एखाद्या घरी एखादा पॉझिटिव्ह पेशंट निघाला तर मी त्या ठिकाणी स्वतः जायचं आणि स्वतः जाऊन त्या ठिकाणी सॅनिटाईज वगैरे करून घ्यायचं घर त्यांचं, आणि त्यांना कुठे त्यांचं विलगीकरण करायचं त्यांच्या मताप्रमाणे ते काम होम क्वारंटाईन त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हायचं या सगळ्या गोष्टी. आणि त्या ठिकाणी सुद्धा जिथे ऍडमिट झाले त्या ठिकाणी सुद्धा लक्ष द्यायचं, म्हणजे डॉक्टरांशी बोलून वगैरे आणि त्यांना म्हणजे धीर द्यायचा नाही, त्यांच्या घरच्यांना काही होत नाही, काही घाबरायचं कारण नाही, कारण घाबरलं नाही जास्त लोक गेले. बरोबर, वेगळा कोरोनापेक्षा होती, मला कोरोना झाला आता माझं काहीतरी, तर त्याच्यात जास्त लोक. बरोबर, तर ते होऊ नये म्हणून मी त्यांना त्यांच्या घरी जायचं, त्यांना धीर द्यायचा, हे काम मी त्या ठिकाणी केलं. आणि दुसरं म्हणजे या प्रभागामध्ये एकमेव नगरसेवक असा दिसला सर्व प्रभाग सर्व जनतेला की इथे येऊन परिसरामध्ये संपूर्ण सॅनिटाईज करूनच तो घरी जाईल. अच्छा, तो म्हणजे मी ही प्रभागात आमच्या म्हणजे माझ्या प्रभागात पूर्णपणे चालतो की कुठलाही परिसर असो तो 8 दिवसात तो एक वेळा सॅनिटाईज झाला पाहिजे. आणि सगळ्यात जास्त सॅनिटायझरची गाडी जर बोलवली असेल तर ते माझ्या नावाने, म्हणजे सगळ्यात जास्त सगळ्यात जास्त सॅनिटायझरची गाडी जर कोणा भागात आली असेल तर या भागात. आणि म्हणजे जिथं गल्ली बोळात जिथं जात नसेल तिथं सुद्धा मी तो पाईप तिथे घेऊन जायचं, म्हणजे त्यांना सांगायचं की इथं घे, हा पूर्ण हे गल्ली सुद्धा झाली पाहिजे, छोटीशी बोळ म्हणजे जिथे गाडी जात नसेल तर तो पाईप कार्ड पूर्ण तरी पण ते पूर्ण सॅनिटाईज करतो. म्हणजे अशा प्रकारचं काम मी त्यावेळेस कोरोनाच्या काळात मी ते केलं, माझं कर्तव्य मी पार पाडलं. एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्ही जनतेकरता केल्या आणि तुम्ही पहिले स्टार्टिंगला सांगितलं की बा जनतेच्या नुसार आम्ही चालतोय, म्हणजे जनतेत चालणारा सामान्य नेता. अपेक्षा दादा की पुन्हा आम्ही तुम्हाला महानगरपालिकेत पाहूया. निश्चितच. चला, धन्यवाद. निश्चितच, धन्यवाद. छान छान वाटलं तुमच्याशी चर्चा करून. धन्यवाद.